उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील आणखी एक सीसीटीव्ही समोर आले. गोळीबार होण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या सीसीटीव्हीमध्ये दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळतंय. गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी मुलाला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. तेव्हा गोळीबाराआधीचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील समोर आलेलं आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा देखील या व्हिडिओमध्ये दिसतो आहे. तर दुसरीकडे गोळीबाराचं होतानाचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील व्हायरल झालेलं आहे आणि यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोळीबाराच्या आधी वाद होताना पाहायला मिळाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.